निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी दिलेल्या संकेतांमुळे महाराष्ट्रात आयाराम गयारामांचं राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आलंय. नागपूरमध्ये पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना भाजपतल्या इनकमिंगबद्दल अमित शहांनी मोठं विधान केलं. बाहेरच्या पक्षातनं भाजपात आलेल्यांना विधानसभेत काहीही मिळणार नसल्याचं शहांनी सांगितल्याची माहिती सूत्रांकडनं मिळाली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सोबत आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलणं याचा मोठा फटका भाजपला लोकसभेत बसल्याचं बोललं गेलं. याच अनुभवातनं भाजपनं विधानसभेत सबुरीचं धोरण स्वीकारल्याची चर्चा आहे. निवडणुकीत सगळ्यात मोठा जो क्रायटेरिया असतो तो म्हणजे निवडून येण्याची क्षमता. मग ती क्षमता ज्याच्याकडे आहे तो आतला आहे का बाहेरचा आहे याच्यापेक्षा निवडून येऊ शकतो हाच निकष महत्त्वाचा ठरतो. कारण शेवटी डोकी मोजली जातात, त्यामुळे त्याचा काही पक्षाच्या धोरणात्मक बदल त्याच्यामुळे होईल अशी शक्यता सुतराम नाही आहे. तर गेल्या विधानसभा निवडणुकीत म्हणजे 2019 साली भाजपात अफाट इनकमिंग झालेलं. इनकमिंगचा हाच कित्ता भाजप नेतृत्वानं 2024 गिरवला. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण आणि अर्चना पाटील चाकूरकरांनी भाजपत प्रवेश केला. गेल्या काही वर्षातला ट्रेंड पाहिला तर भाजपनं राज्यसभेच्या उमेदवारीसाठी निष्ठावानांच्या ऐवजी आयारामांनाच प्राधान्य दिलं. अशोक चव्हाण आणि धनंजय महाडिक ही त्यातली प्रमुख नावं. आयारामानं दिलेल्या पसंतीमुळे भाजपचे निष्ठावान नेते आणि कार्यकर्ते दोघेही नाराज झाले. पण आता विधानसभेला आयारामांची झोळी रिकामी राहील असे संकेत भाजपचं केंद्रीय नेतृत्व देत आहे. पण भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी हे वृत्त फेटाळून लावलं. काही नाही व कुणी भूमिका घेतली नाही. मीडियांच्या न्यूज चालतात, कुणीच अशा भूमिका घेतल्या नाही. आणि पार्टीने निर्णय घेतला. आज अमितभाई काल विदर्भात, मराठवाड्यात, आज नाशिकमध्ये, मग कोल्हापूरमध्ये, नंतर मग कोकणात, नंतर मुंबई. पुढच्या दौऱ्यात, पुढच्या 8 दिवसात दौरा होईल. या दौऱ्यातनं महाराष्ट्रामध्ये महायुतीचं त्या ठिकाणी शासन येण्याकरता आणि पुन्हा या निवडणुकीत बळ मिळेल. भारतीय जनता पक्षाचा जो इतिहास आहे, वापरा आणि फेका, त्याची आता सुरुवात झाली. मी 2 दिवसापूर्वी सांगितलं की सगळ्यात आधी अजित पवारांचा काटा काढला जाईल आणि त्यानंतर 2024 निवडणुकीनंतर सध्याचे मुख्यमंत्री व त्यांच्या 40 जणांचा काटा अशा पद्धतीने काढला जाईल की कधी गळे कापले मग ते शिंद्यांच्याच दाढीने कापले जातील किंवा अजून कोणाच्या दाढीने कापले दाढीच्या केसानं कापले जातील. तर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अमित शहांनी महाराष्ट्राचा सुपरफास्ट दौरा केला. विधानसभेत अधिकाधिक जागा निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिलं. महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांना विधानसभेच्या निकालातनं उत्तर द्या असा सल्लाही कार्यकर्त्यांना दिला. पण अमित शहांचा हा दौरा भाजपला महाराष्ट्रात विजय मिळवून देणार नसल्याचं उद्धव ठाकरे म्हणतात. काल जे बाजार बुडगे हा शब्द मी मुद्दामून वापरतोय, कोणतं तुम्ही तुमच्या लक्षात आला असेल. मला वाटतं नागपूरला येऊन गेला, नागपूरला येऊन गेला हा बाजार बुडगा. आणि आम्हाला खतम म्हणजे उद्धव ठाकरेंना खतम करा, पवार साहेबांना खतम करा. हिंमत असेल तर येऊन बघ कोणाला महाराष्ट्र खतम करतो ते दाखवून देतो. तर 2019 विधानसभेपूर्वी भाजपत अभूतपूर्व इनकमिंग पाहायला मिळालं, पण यातल्या अनेक आयारामांना विधानसभेत पराभवाचा सामना सुद्धा करावा लागलेला. या पराभूत उमेदवारांमध्ये प्रामुख्यानं वैभव पिचड अकोले मतदारसंघ, हर्षवर्धन पाटील इंदापूर मतदारसंघ, गोपालदास अग्रवाल गोंदिया मतदारसंघ, गोपीचंद पडळकर बारामतीतनं पराभूत झाले, धैर्यशील कदम कराड उत्तरमधनं पराभूत झाले, रमेश आडसकर माजलगावमधनं निवडणूक हरले, भरत गावित नवापूरमधनं निवडणूक हरले. या सर्वांचा या आयारामांच्या लिस्टमध्ये समावेश होता. तर आगामी विधानसभा निवडणूक भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. केंद्रात पूर्ण बहुमताचं सरकार नसताना महाराष्ट्रासारखं राज्य गमावणं भाजपला परवडण्यासारखं नाही, त्यामुळे लोकसभेत झालेल्या चुका टाळत पुढे जाण्यासाठी भाजपचं शीर्षस्थ नेतृत्व सुद्धा प्रयत्नशील असल्याचं दिसतंय. आणि या